आता बघूया ठाण्यात आज जे राजीनामा नाट्य रंगलेलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. नवी मुंबईतील 65 माजी नगरसेवक आणि 539 भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, भाजपच्या मुंबईतील कार्यालयात संजीव नाईक यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. ठाण्यात नरेश म्हस्केंच्या उमेदवारीवरून भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा, संजीव नाईकांना उमेदवारी न दिल्यानं भाजप पदाधिकारी आक्रमक. नवी मुंबईतील नाराजी नाट्यानंतर ठाण्यात हालचालींना वेग, ठाण्यातील भाजप कार्यालयात बैठक, उद्या नरेश म्हस्के ठाण्यातून भरणार उमेदवारी अर्ज. पक्षात देशस्थपणा खपवून घेणार नाही, ज्या कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला ते आधी राष्ट्रवादीत होते. नवी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या राजीनामा सत्रावर मंदा म्हात्रेंची प्रतिक्रिया. ठाण्यातील जागा महायुतीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडे गेली आहे. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढू, प्रत्येकाकडे सक्षम उमेदवार असल्यानं नाराजी होत असते. भाजपने नरेश म्हस्केंना विरोध केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. महायुतीनं उमेदवार दिल्यावर सर्वच लोक काम करतात, नरेश म्हस्के आणि सरनाईकांची संजीव नाईकांसोबत चर्चा. ठाण्यातील राजीनामा नाट्यावर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया. मी जात नाही तर व्यक्ती पाहिली, मात्र मला 5 वर्ष घरी बसवल्याची पंकजा मुंडेंनी बोलून दाखवली खंत. इज्जत आणि स्वाभिमान गोपीनाथ मुंडे यांच्या वारसाने दिलेली आहे असं म्हणत कोणाचीही चहा पिऊन मिंदी नाही असाही लगावला टोला. सांगली लोकसभेच्या जागेवर चर्चा न करताच निर्णय झाला. सांगलीच्या जागेवर उमेदवार जाहीर झाल्यानंतर आम्हालाही बातम्यांमधून समजलं शरद पवारांचं वक्तव्य. सांगलीत भाजपने 2 उमेदवार, 1 काका 1 दादा, संजय राऊतांचा विशाल पाटलांना टोला. 2 उमेदवारांसाठी काल योगी आले होते, उद्या भोगी येतील. योगी आदित्यनाथ यांच्या सभेवर राऊतांची टीका.